आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मित्रता जात पात नाही पाहत महाराज विभीषण, ज्याला मित्र समजाल त्याचं संकट आपल्यावर घेणं हाच धर्म आहे। दुसरं, आपण आम्हाला शरण आला आहात, शरण आलेल्या शरणागताचं रक्षण करताना जर आवश्यकता पडली तर प्राणही दिले पाहिजेत, हाच धर्म आहे। विभीषण, कुलदूषण, कुलनाशी, देशद्रोही, तू आपला देश, आपली जाती, आपल्या कुळाचे जे काही अनिष्ट करायचे होते ते करून टाकलंस। मी चारही बाजूला तुला शोधत होतो, याने मी त्या दिवसाच्या चुकीचे प्रायश्चित करू शकेन जी मी तुला जिवंत सोडून केली होती। इंद्रजीत योग्य सांगत होता, तुझा परित्याग करते वेळी तुला जिवंत सोडायला नको होत, तर लंकेचा इतिहास आज काही वेगळा झाला असता। बरं झालं तू समोर आलास, ही प्रचंड शक्ती आम्ही तुझ्यासाठी सांभाळून ठेवली होती, त्यांनी तुला स्वतः ब्रह्माजी पण नाही वाचू शकणार, ब्रह्माजी सुद्धा। कुलद्रोह्याबरोबर चांगली मित्रता निभावतो आहेस राम, परंतु तुमच्या दोघांचा अंत माझ्या हातून होणार। अरे दुर्बुद्धी, दुराचारी, तू नर, मुनी, नाग आदीवर विजय मिळवून मधांध झाला आहेस, जो तिन्ही लोकांच्या स्वामीला नाही ओळखत। आज तुझा काळ तुझ्या डोक्यावर नाचत आहे, तुझा अंतिम समय आला आहे मूर्खा। आपण काय केलं करुणानिधान, माझ्यासारख्या एका राक्षस जातीच्या तुच्छ जीवासाठी आपले प्राण संकटात टाकले। मित्रता जात पात नाही पाहत महाराज विभीषण, ज्याला मित्र समजाल त्याचं संकट आपल्यावर घेणं हाच धर्म आहे। दुसरं, आपण आम्हाला शरण आला आहात, शरण आलेल्या शरणागताचं रक्षण करताना जर आवश्यकता पडली तर प्राणही दिले पाहिजेत, हाच धर्म आहे।
तिसरं, आम्ही आपल्याला लंकेचा राजा बनवण्याचं वचन दिलं आहे. आमच्या रघुकुलामध्ये ही रीत सदैव चालत आली आहे की प्राण गेला तरी वचन मोडता कामा नये. आणि आम्ही तर आमचा धर्म पाळला आहे. नाही रघुवीर समा